कोरोना काळात लोकांना वाचवण्याचे सर्वात मोठे काम डॉक्टर्स लोकांनी केले, त्यामुळे भिडे काय बोलतात त्यावर जास्त बोलण्याची आणि विश्वास ठेवण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. संभाजी भिडे यांच्या डॉक्टरांबद्दलच्या वादग्रस्त विधानावर त्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांचा भीतीने मृत्यू झाला असून डॉक्टर हे मारायच्या लायकीचे आहेत असे वक्तव्य भिडे यांनी केले होते. त्यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉक्टर हे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे असून कोरोना रुग्णांना आजारातून बरे करण्याचे काम डॉक्टरांनीच केले आहे असंही टोपे यावेळी म्हणाले आहेत. डॉक्टरांनी रुग्णांना आजारातून बरे केले त्याला शास्त्र आणि विज्ञानाचा आधार आहे. भिडे यांच्या आंबा खाल्ल्याने मुलगा होतो या तत्वज्ञानावर लोकांचा विश्वास नाही. भिडे यांनी डॉक्टरांबाबत केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत तत्वज्ञान असून त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही असा टोलाही टोपे यांनी भिडे यांना लगावलाय. निर्बंध कमी करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल. थिएटर्स आणि हॉटेलसाठी लावण्यात आलेले निर्बंध मार्च महिन्यात कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. निर्बंध कमी करण्याबाबत टास्क फोर्सकडे सकारात्मक शिफारस करण्यात येणार असून हॉटेल थिएटर्ससह इतर गोष्टींबाबत लावण्यात आलेले निर्बंध कमी करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मला वाटतं डॉक्टर्स हे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आम्ही असं म्हणत आलेलो आहोत. कोरोनामध्ये हजारोंचे जीव वाचवणारे आज 98% रिकव्हरी आज आहे. याचा अर्थ या सगळ्यांना रिकव्हर करण्याचं काम ज्या देवदूत असलेल्या डॉक्टर्सनी केलं आणि नुसत्या आपल्या देशामध्ये नाही जगभरामध्ये केलं, मला वाटतं त्याला एक शास्त्र आहे, विज्ञान आहे. आणि या सगळ्या विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर किंवा विज्ञानाच्या आधारावर या सगळ्या गोष्टी केल्या जातात, जगभरामध्ये अस्तित्वात आहेत. अशा वेळेस भिडेंनी स्वतःचं तत्वज्ञान सांगणं आणि ते तत्वज्ञान लोकांनी महाराष्ट्राच्या मागेही ऐकलेलं आहे की आंबा खाल्ल्याने मुलं होतात, ह्या अशा तत्वज्ञानावर लोकांचा अजिबात विश्वास नसतोच आणि नाहीच. आणि त्यामुळे मला वाटतं हे त्यांचं व्यक्तिगत तत्वज्ञान दिसतंय, त्याच्यावर फार विश्वास ठेवण्याचं आणि भाष्य करण्याची गरज नाही. द कॉलम साठी गणेश जाधव, जालना.